हॅलो फ्रेंड्स, महाराष्ट्रीयन रेसिपीज आर्ट चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण भेटणार आहोत एका नवीन व्हिडिओसोबत. आजची आपली रेसिपी आहे खमण ढोकळा. ढोकळा कसा बनवायचा ते आपण पाहणार आहोत. त्यासाठी मी इथं 2 वाट्या बेसन घेतलेलं आहे, म्हणजेच पावशर बेसन पीठ घेतलेलं आहे मी इथं. तर मग आता आपण पाहूयात ढोकळा कसा बनवायचा ते. या भांड्यात मी 1/2 ग्लास पाणी घेतलेलं आहे. या पाण्यामध्ये मी 3 चमचे साखर मिक्स करून घेत आहे. एक चमचा हे सायट्रिक ॲसिड मी या मिश्रणात मिक्स करून घेत आहे. हे सायट्रिक ॲसिड तुम्हाला मार्केटमध्ये सहज अवेलेबल असेल. हे सर्व मिश्रण आपण व्यवस्थित असे एकत्र करून घेऊया. या पिठात आपण चवीनुसार मीठ मिक्स करून घेऊयात तोपर्यंत. त्यासोबत थोडासा फूड कलर मी मिक्स करून घेत आहे. पाणी विरघळलेलं आहे, पाण्यात आपली साखर आणि सायट्रिक ॲसिड विरघळलेले आहे, ते आपण याच्यामध्ये मिक्स करून घेऊयात. एकाच डायरेक्शनने आपण हे पीठ फेटून घेणार आहोत अशा पद्धतीने. आपण आता या मिश्रणात 3 चमचे तेल मिक्स करून घेणार आहोत. परत आपण हे मिश्रण एकाच डायरेक्शनने फिरवून घेऊयात. एक चमचा आपण बेकिंग सोडा याच्यामध्ये मिक्स करून घेऊयात. थोडस ऍक्टिव्ह होण्यासाठी पाणी मिक्स करूया आणि हे मिश्रण परत आम्ही एकाच डायरेक्शनने आपण फिरवून घेणार आहोत. आपण ढोकळा वाफवणार आहोत, त्या भांड्याला आतून तेल लावून घेऊयात. अशा पद्धतीने आपण आतून या भांड्याला तेल लावून घेतलेलं आहे. आता हे मिश्रण आपण ढोकळ्याचे या भांड्यात ओतून घेऊया. आपण हा मिश्रणाचा डबा या भांड्यात ठेवून देत आहोत आणि वरून आपण आता
झाकण झाकून घेणार आहोत। पहिले 5 मिनिट गॅस आपण फास्ट ठेवायचा आणि नंतरचे 20 मिनिट अत्यंत मीडियम किंवा स्लो गॅस वरती आपण हा ढोकळा बनवून घेणार आहोत। आता खाली उतरून घेतलेला आहे पातेल्यातून, तो थंड होईपर्यंत आपण फोडणीची तयारी करून घेऊयात। फोडणीसाठी मी गॅसवरती पातेलं ठेवलेलं आहे। या पातेल्यात आपण 2 चमचे तेल मिक्स करून घेऊयात। आता आपण या मिश्रणात मोहरी 1 चमचा मिक्स करून घेऊयात। सोबत कढीपत्ता मिक्स करून घेऊयात। त्यासोबत हिरवी मिरची आपण मिक्स करून घेणार आहोत। पाच ते सहा हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत मी अशा पद्धतीने चिरून, मधून कट करून घेतलेले आहेत व त्याचे तुकडे केलेले आहेत। एक वाटी आता आपण या मिश्रणात पाणी मिक्स करून घेऊयात। सोबत 4 चमचे साखर मिक्स करून घेणार आहोत। साखर मिक्स करून घेऊया। थोडस चवीनुसार आता आपण मीठ मिक्स करून घेणार आहोत। अगदी किंचित पाण्यापुरतच मीठ मिक्स करून घ्यायचं आहे। सोबत आता आपण सायट्रिक ऍसिड थोडस मिक्स करून घेऊयात। अगदी किंचित पण सायट्रिक ऍसिड मिक्स करून घेतलेलं आहे। दोन ते तीन मिनिट आपण या मिश्रणाची उकळी काढून घेणार आहोत। आणखीन छान उकळी फुटलेली आहे। आता आपण गॅस बंद करून घेऊया। आता आपण हा ढोकळा डिश मध्ये काढून घेऊयात। एका डिशमध्ये ढोकळा काढून घेतलेला आहे। आता आपण याची साईड चेंज करून घेऊयात। ढोकळा आपण कट करून घेऊयात। तुम्ही पाहू शकता अत्यंत स्पॉन्जी असा हा ढोकळा तयार झालेला आहे। आतून खूप सुंदर अशी जाळी सुटलेली आहे। आता आपण याच्यावरती आपण जी फोडणी बनवलेली ती स्प्रेड करून घेऊयात। आपली फोडणी आपण याच्यावरती मिक्स करून घेणार आहोत।
कोथिंबीर स्प्रेड करून घेऊया। एक 5 ते 6 मिनिट आपण ढोकळा असाच ठेवून देणार आहोत। रेसिपी तुम्ही नक्की ट्राई करून पहा। व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राइब करायला मात्र अजिबात विसरू नका। व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू।